आता कल्याणच्या ठिकाणी हो सरदारांचा चौक किंवा शिवाजी चौक आणि स्टेशन जवळचा परिसर ते सध्या ट्रॅफिकची खूप समस्या बसवली आहे. तसंच पूर्ण शहरात पार्किंगची समस्या आहे त्याच्यामुळे नागरिक खूप व्यस्त आहेत. तर त्या हिशोबाने आता आपण जर असं विचार केला की लगेच ट्रॅफिक तिथला जायला हवा तर दॅट वोंट बी पॉसिबल. पण आपल्याला तिथे फ्लायओव्हरचं नियोजन करायला लागेल. पण जोपर्यंत ते होईल तोपर्यंत ट्रॅफिक दुसरीकडे डायव्हर्ट करणे हाच एक त्याचा सोल्युशन आहे. तर ट्रॅफिकचं वन वे रोड्स वगैरे असं करण्यात यावं दॅट इज वन थिंग. जोपर्यंत फ्लायओव्हरचं बिल्डिंग वगैरे होत नाही. आता सगळीच ए टू झेड जितकी पब्लिक येते फ्रॉम बॉम्बे साईड नाशिक देन शिलपाटा साईड आणि टिटवाळ्यापासून मुंबई तर सगळे तिथूनच येतात. तर कुठेतरी आपल्याला ते मार्ग आता बंद करायला एक दोन मार्ग बंद केले तरच होईल. फॉर एक्झाम्पल बॉम्बे साईडचे जे पण लोक आहेत त्यांना इथून एंट्री न देतात त्यांना दुर्गाडी मार्गे खडकपाड्यावर जर एंट्री दिली तर काफी हद तक हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ जाईल. फ्लायओव्हरचं निर्माण आपल्याला घ्यावंच लागेल पण दॅट विल दॅट इज अ व्हेरी लॉंग प्रोसेस दॅट विल टेक टाईम. सो विद इन दॅट टाईम वन वे अरेंजमेंट ऑफ थिंग्स दॅट इज वन थिंग. अदर थिंग पार्किंगची जी अरेंजमेंट वगैरे आपल्याला हवी तर आपल्याकडे स्टेशनकडे पार्किंगसाठी तळमजली वगैरे मजली बिल्डिंग दिलेली आहे पार्किंगसाठी पण दॅट इज नॉट फिजिबल प्रॅक्टिकल नाही. कारण तिथं पार्किंग करणे मग कामाला कधी जाणार कधी येणार. तर स्टेशनच्या आसपासच किंवा जे बस स्टॉप वगैरे आहे तर तिथं काहीतरी एक एरिया अशी लँडमार्क करून द्यायला पाहिजे की पार्किंगसाठी. आणि पार्किंग लोक आजकाल तरी पार्किंग एरिया देऊन पण पार्क करत नाही कारण ते रेट्स असतात तर ते मॅच होत नाही. तर इफ वी कॅन मेक सम अरेंजमेंट की पार्किंगचं जे अरेंजमेंट आहे ते फ्री आपल्याला करता येईल किंवा एकदम वाजवी दरात ज्याला बोलतात पण फ्रीज केलं तरच ते पॉसिबल होईल. आपण जर त्याला टॅक्स वगैरे लावत असेल किंवा एक पार्किंग चार्जेस लावत असेल पीपल रिअली डोंट आर नॉट एबल टू पे. आता एखादा भाजी विकणारा जर असेल त्याच्याकडे एक हातगाडी असेल किंवा कोणत्या प्रकारचे एक जर वाहन त्याच्याकडे असेल तर त्याचं इन्कम दिवसाला समजा 200-300 रुपये असेल मग त्याच्यात पार्किंग चार्ज जर आपण त्याला 50-100 रुपयेपर्यंत कसा भरतो. तर पार्किंग शुड बी फ्री देन फ्री स्पेसेस शुड बी अलॉटेड विथ सेक्युरिटी अँड फ्लायओव्हरचं निर्माण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वन वे डायव्हर्शन ऑफ ट्रॅफिक दॅट इज ओनली वे. देर इज नो इझी सोल्युशन. ट्रॅफिकचं अजून एक कारण असं आहे की वेळोवेळी होणारे खोदकाम रस्त्यांचं किंवा निकृष्ट रस्ते बांधणे तर याविषयी पण त्याच्यामुळे तेही एक कारण आहे ट्रॅफिकचं. तर त्यात याच्यासाठी पहिले आधी जे कॉन्ट्रॅक्टर आहे ज्यांनी ते काम केलंय त्या सगळ्यांचा पहिला एक रिपोर्ट काढायला पाहिजे एक अनालिसिस व्हायला पाहिजे की हाऊ दिस इज पॉसिबल. कारण ते काम बरोबर झालेलं नाही आहे तर मटेरियल इज नॉट गुड मटेरियल चांगलं नसेल किंवा त्यांच्याकडनं लेबरकडनं जी प्रॉब्लेम झाली असेल किंवा कॉन्ट्रॅक्टरकडनं झाली असेल इंजिनियरकडनं झाली असेल तर आधी त्यांच्याकडनं आपल्याला एक अनालिसिस म्हणून रिपोर्ट घ्यायचा आणि त्या अकॉर्डिंग टू दॅट त्यांना फाईन किंवा पनिशमेंट ही झाली पाहिजे. त्याच्यानंतर इथून पुढे जेव्हा आपण टेंडर किंवा कॉन्ट्रॅक्ट देतो तर एकदम ज्यांचा आपण कॉन्ट्रॅक्ट देणार असंच नाही की बाबा कोणाचे नातेवाईक म्हणून त्यांना दिले. वी शूड चेकआउट देअर वर्क वी शूड गो अँड सी इन द फील्ड की क्या काम इन्होंने किया आहे आणि रस्त्यांची त्यांची गॅरंटी असेल तर त्यांना द्यायची. याच्यापेक्षा चांगलं होईल की जर आपण फॉरेन कोलॅबरेशनवर घेतलं तर एकदम कॉन्क्रीट आणि चांगली रोड असेल आणि त्यांची गॅरंटी सहित आपण ऍफिडेव्हिट घ्यायला पाहिजे की मग 10 साली हे रोड ऐसे होतं की फॉरेन कंट्रीमध्ये जेव्हा 10-20 वर्ष ते राहतात मग आपल्याकडे का नाही. अजून एक आहे की कल्याण पश्चिममधील जे डंपिंग ग्राउंड आहे त्यामुळे नागरिक खूप त्रस्त आहे. तर तुम्हाला काय उपाय नाही? पहिले तर जे डम्पिंग ग्राउंड आहे ते शहरापासून जरा लांब असायला पाहिजे दूरवर. आता हे डम्पिंग ग्राउंड जिथे आहे तिथेच बाजूला दुबेडी किल्ला आहे तिथेच बाजूला ते गणेश घाट बनवलेले आहे तिथेच बाजूला बोटिंग वगैरे होते लहान पोरं गार्डनमध्ये खेळतात. तर सुरुवातीला जेव्हा ते नियोजन झालं तेव्हा ते डम्पिंग ग्राउंड एकदम लांब घ्यायला हवं किंवा तिथे जर घेतलं तर बाकीचे हे सगळे कार्य तिथं घ्यायला नको. मग डम्पिंग ग्राउंड समोर असतानाच तिथे रहिवाशांना बिल्डिंग सोसायटी वगैरे बनवण्याची परमिशन दिली गेली आहे. बिल्डिंग नंतर आले बहुतेक तिथं मग त्याच्यामुळे पोल्युशनचं प्रमाण ते ऑलरेडी तिथे जास्तच आहे नायट्रोजनचं अँड देन पीपल आर मेकिंग मोर अँड मोर बिल्डिंग्स मग तो प्रदूषण ते होणारच आणि लोकांना एक हेल्थ हॅझार्ड म्हणजे एक आरोग्याचा त्यांना एक प्रश्न तिथं आलेला आहे. तर डम्पिंग ग्राउंड आता तिथून शिफ्ट करण्याशिवाय दुसरा आपल्याला मार्गच नाही. मग कुठेतरी लांब एखादी वस्ती जिथं आता रहिवाशी नाही मग ते रिझर्वेशन करून ते तिथे करू आणि मग तिथून पुढे रहिवाशांना तिथं राहू न देणे हाच एक त्याचा सोल्युशन आहे. आणि रिसायकलिंग ऑफ बायोडिग्रेडेबल वेस्ट ते करून जर आपण त्याचं इंधन किंवा फ्युल ऑर एनर्जी रिसोर्सेस वी कॅन इन्क्रीज दॅट विल बी बेटर. आता जरा सांस्कृतिक आणि क्रीडा संदर्भात
आत्रेयरंग मंदिरमध्ये काही सोयीसुविधांचा अजूनही अभाव आहे. तसेच जर आपलं जे मॅक्सी ग्राउंड आहे किंवा बिर्ला कॉलेज ग्राउंड किंवा सुभाष मैदान आहे, तिथे काही क्लबची मतलब कोचिंग क्लबची मक्तेदारी असल्यामुळे मुलांना खेळायला परमिशन मिळत नाही. तर यामुळे कल्याणचा जो सांस्कृतिक आणि क्रीडासंकृष्टा जो विकास आहे तो जरा अजून त्या मनाने रीच होत नाही. त्याबद्दल तुमचा अच्छा अत्रेरंग मंदिर मी स्वतः बघितलेलं आहे, तर साफसफाई अजिबात नाही असं मी स्वतः बोलतो, बाकीचे नंतर होते, मी स्वतः बघितलेलं आहे. आणि साफ नसल्यामुळे लोक तिथं जाणं मग सगळं तिथे गेले तर अकॉर्डिंग टू दॅट फूड प्रोडक्ट्स म्हणजे जे ड्रामा बघायला आले किंवा थिएटर बघायला आले तर त्यांना एखादं चांगल्या प्रकारचं जेवण वगैरे दॅट फेसिलिंग ऑल्सो आर नॉट देअर. तो सम अमाऊंट ऑफ द फंड शुड बी देअर फ्रॉम द अलॉटेड फंड. ML फंडमध्ये थोडासा फंड स्पेशली, कारण आपल्याकडे तोच एक आता रंगमंदिर हॉल वगैरे चांगला चांगला तोच एक आहे, तर त्याच्या मेंटेनन्ससाठी सर्टन फंड शुड बी अलॉटेड अँड स्पेशली दॅट वर्क शुड बी गिव्हन टू सम प्रायव्हेट ऑर सम रिस्पॉन्सिबल एजन्सी हू विल मेंटेन दॅट फॉर द होल इयर. मग आता जे ग्राउंड्स आणि क्लब्स वगैरे आहे तर दिस इज अ नेक्सस बिकॉज ग्राउंड्स आर फॉर स्टुडंट्स. जे मैदान वगैरे आहेत क्रीडांगण वगैरे ते मुलांसाठी फ्री असायला पाहिजे, पण तिथे क्लब वगैरे जे आहेत ते तिथं आता सगळं आपलं काम करतात आणि दे आर इन्कम रेझिंग इन्कम फ्रॉम दॅट. तर त्यांना फर्स्ट ऑफ ऑल त्यांना बंदी घालायला पाहिजे फर्स्ट, जेणेकरून हे ग्राउंड सगळे फ्री होतात. आणि एखादा स्टेडियम वगैरे जिथे असेल किंवा एखादा जे ग्राउंड जो आहे तो त्यांना द्यायला पाहिजे फॉर विच दे शूड पे. म्हणजे समजा दे आर युझिंग फॉर ॲथलेटिक बिल्डअप ऑर फॉर एनिथिंग, सो दे शूड बी मेड टू पे सम काइंड ऑफ चार्जेस फॉर दॅट अँड रिमेनिंग ऑल ग्राउंड शूड बी फ्री. दॅट्स माय व्ह्यू. क्रीडांसाठी वगैरे मुलांना खेळण्यासाठी ग्राउंडचा विषय आल्यावर मानलं तरी इथे एक असतं की आम्हाला जागा कमी पडते. पण म्हणजे असे काही वाद समोर आलेले की म्हणजे कल्याणकुमारी महानगरपालिकेने कत्तर खाण्यासाठी काही जागा राखील केल्याची किंवा क्रिश्चन जे आहेत त्यांच्यासाठी त्यांना स्वस्त दरात जमिनी दिल्याचं आढळणारे काही वाद झाले होते त्याबद्दल. नाही आता क्रीडांगणाची जागा असते ना ती कधी पण कत्तल खाण्यासाठी आणि दुसऱ्या कोणत्या कार्यासाठी देऊ नये. रिझर्वेशन असेल ती जागा फक्त त्याच्यासाठीच ठेवावी, दॅट इज माय फर्स्ट पॉईंट. आणि प्रत्येक धर्माचे काहीतरी एक रीतिरिवाज असतात, काहीतरी त्यांना जे निगडीत आहे दॅट इज देअर. तर कत्तलखाना जिथं त्यांचं ऑलरेडी अलॉटेड आहे तिथेच त्यांना बेस्ट फॅसिलिटीज करून जर दिली तर ते व्यवस्थित होऊन जाईल. नवीन परमिशन वगैरे देण्याची गरज नाही किंवा दिली तर ती जरा शहरापासून लांब जेणेकरून दुसरे धार्मिक लोकांना त्याचा त्रास होऊ नये. दॅट इज वन ख्रिश्चन जे समाज आहे तर आता ते मायनॉरिटी कम्युनिटी कम्युनिटीजला एक थोडा खालीपणा असतो की बिकॉज दे आर इन लेस नंबर, मग त्यांचं रिप्रेझेंटेशन पण कमी असतं. तर त्यांचे पार्लिमेंट कॉन्स्टिट्यूशनद्वारेच त्यांना सर्टन राईट्स आहेत त्यांना, तर त्याच्या अनुसारून जे असेल तर त्यांना ते फॅसिलिटीज द्यायला हवं. तर त्यांनाच नव्हे तर जैन धर्मीय असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मायनॉरिटीज जे दुसरे पण असतील आपल्याकडे बौद्ध धर्माचे पण मायनॉरिटी आहेत, तर त्यांना सगळ्यांना एका फॅसिलिटीज एक चांगलं लाईफ जिण्यासाठी हवंय तर त्यांना द्यायला हवंय फर्स्ट थिंग. पण त्याचा जर ते गैरवापर करत असतील तर ते फॅसिलिटी जी दिलेली आहे तर ती परत घ्यायला यावी किंवा त्याच्यासाठी काही असेल वॉट एव्हर पनिशमेंट प्युनिटरी मेजर्स असं फॉर दॅट शूड टेक. असाही एक आग्रह झाला आहे की कल्याणमध्ये साधारण चार मुलं ही ISIS म्हणजे इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया, तर त्यांच्यातर्फे राजण्याकरता इराकमध्ये गेले. तर याचा अर्थ की संघटना कल्याणमध्ये कार्यरत आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणजे त्याला बघण्यासाठी तुम्ही काय नाही देर इज नो डाऊट अबाउट दिस की या मुलांना इथे येऊन ते इनडॉक्ट्रिनेशन झालेलं आहे, ब्रेन वॉशिंग झालेलं आहे. तर सर्वात आधी तर एकदम चौकशी करून आपल्याला माहिती द्यायला पाहिजे की कसं झालंय. तसंच आता चार मुलं जेव्हा आहेत तेव्हा बाकीचे पण असतील, तर आपल्याला सगळे ए टू झेड जितके ते मुलं आहेत त्या एरियामध्ये किंवा मुस्लिम समाजामध्ये किंवा त्या पर्टिक्युलर कम्युनिटीमध्ये त्यांना सगळ्यांना घेऊन एक वर्कशॉप किंवा असं त्यांचे जे मेन लोक असतील मदरसेमध्ये असतील किंवा त्याचे काजी वगैरे असतील मौलाना असतील मौलवी असतील त्यांना घेऊन बरोबर, आणि जे समाज त्या कम्युनिटीचे लोक असतील त्यांना सगळ्यांना घेऊन या सगळ्या मुलांना एक वर्कशॉप करून असं की बाबा दीज थिंग्स आर नॉट रिअली गुड फॉर सोसायटी, हे एक प्रकारचं वर्कशॉप आणि एक ते जसं ब्रेनवॉश झालं असेल, काही लोकांचं थोडं झालं असेल, काही लोकांचं कमी झालं असेल किंवा काही आता ते इन्स्पायर होऊन जाण्यासाठी प्रोत्साहित असतील तर त्यांना आता आपल्याला थांबवता येईल. पण हे एकदम चांगलं आणि त्वरित आणि सिस्टमॅटिक वेमध्ये झालं पाहिजे. असं नाही की आपण त्यांना टॉर्चर करतोय किंवा असं, बट पॉझिटिव्हली फ्रॉम बोथ द साईड. आता
आता जरा राज्याचे प्रश्न जर बोलूया, स्वतंत्र विदर्भ राज्य बनवण्याचा विषय झाला, त्यामध्ये तुम्हाला फर्स्ट माझा व्ह्यू असा आहे की आता प्रत्येक कम्युनिटी आणि प्रत्येक स्टेटचे लोक जे बोलते की आम्हाला ही जागा सेपरेट करून द्या, ही जागा सेपरेट असं करता 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 आता आज समजा आपल्याकडे 30 स्टेट्स आहेत, उद्या मग 50 होतील, मग 100 होतील, मग इव्हन कल्याण विल बी अ सेपरेट स्टेट, दॅट इज वन व्ह्यू. दुसरं विदर्भाचा जो प्रश्न आहे तो आता तसा नाही, तो वेगळा प्रश्न आहे. इट इज नॉट कम्युनिटी बेस्ड, इट इज नॉट दिस ऑल्सो, दिस पर्टिक्युलर क्वेश्चन इज अबाउट द लिव्हिंग अँड सर्व्हायव्हल ऑफ दिस पीपल. कारण आता ते तिथंच आहे, त्यांच्या आसपासला जवळजवळ म्हणजे बारामतीसारखी जागा आहे, लवासासारखे प्रोजेक्ट्स आहेत, आणि फक्त ह्या एकाच जागेमध्ये एकदम इग्नोरिंग असं होतं, एक निग्लेक्ट असं होतं, आणि कंटिन्युअसली म्हणजे त्या एरियाचेच फार्मर जे आहेत त्यांचं सुसाईड रेट एकदम जास्त आहे. दुसरीकडे असेल छोटं एकदम कमी प्रमाणात, पण एकदम जास्त आहे, त्याच्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम असेलच. मग त्या लोकांचा एक विचार घेऊन, एक स्टडी करून, मग जो काय निर्णय घ्यायचा आहे तो घ्यायला पाहिजे. जर आपल्याला वाटत असेल की त्याच्यामुळे टोटली निग्लेक्ट होत आहे, ते एक चांगली सिस्टम बनवून त्यांना सेपरेटली आपल्याला करता येईल, आणि जर ते आपल्याकडे जायचं तर त्यांना लक्ष देणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात दरवर्षी अतिवृष्टीमुळे किंवा दुष्काळामुळे शेतकरी खूप त्रस्त झाले, तर त्याविषयी तुम्ही काय म्हणजे आता शेतकऱ्यांसाठी जे पण अमाऊंट दिली जाते की बाबा त्याच्या विकासासाठी, त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी, ते जास्त त्यांच्याकडे पोहोचत नाही असते. दुसरं कसं पाणीचा जो प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यासाठी आता लेटेस्ट जे आहेत आपल्याकडे सिंचनामध्ये, इरिगेशनमध्ये, रेन हार्वेस्टिंगमध्ये, तर ते आपल्याला त्वरित करायला पाहिजे स्टेप. तर ते केलेच नाही, आणि बसून आपण जर बसलो की असेल मजा हरी आणि देई खाटल्यावरी और बारिश जेव्हा आहे का तेव्हा खेती करेल, तो इस तरह ये नाही चलेगा. सो इमिडिएटली देर शुड बी अ व्हेरी मेगा लेवल प्रोजेक्ट्स फॉर वॉटर रेन हार्वेस्टिंग, देन इवन इरिगेशन चॅनल्स फ्रॉम ऑल डिफरंट प्लेसेस. जितके पण नद्या वगैरे आहेत, तर तिथून जर त्यांना आपण करेक्शन वगैरे करून दिलं आणि एकदम सिस्टमॅटिकली ते जर केलं, थोडे पैसे जास्त जातील पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. फर्स्ट अँड फॉरमोस्ट कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाला माझा पाठिंबा नाही, पण याच्या व्यतिरिक्त काही समाज आपले आहेत आपल्या देशात की त्यांना आरक्षणाची गरज आहे, म्हणजे ते पिढीन पिढी असं म्हणजे सेंचुरीज अँड सेंचुरीज त्याचं शोषण होत आलं आहे, आणि त्यांना कुठेही म्हणजे पुढे येण्याचा तो मार्ग त्यांना नसतो. तर ज्या सेक्शनला खरंच गरज आहे त्यांना आपण रिझर्वेशन द्यायची गरज आहे, किंवा ॲटलीस्ट एक पर्टिक्युलर पिरियड आपण फिक्स करून द्यायला पाहिजे की जरा 20 किंवा 30 यांना असेल, आणि मग तिथून पुढे ते जेव्हा सबळ होतील तेव्हा आपण आरक्षण काढण्यासाठी स्टेप घेऊ शकतो. पण आत्ताच्या काळात सुद्धा आता धनगर समाज आहे, धनगर समाजाविषयी मी सांगायची गरज आहे, सगळ्यांना माहिती आहे, मी स्वतः डोळ्याने सुद्धा पाहिलेले की आता पण शेतात ते जातात आणि ते कंबल बिंबल लेके लकडी लेके बुरं ढोरं घेऊन चालतात, ते आजही चालू आहे, मग त्यांना रिझर्वेशनची गरज आहे. मुस्लिम कम्युनिटीला एक नोकरीसुद्धा मिळणं म्हणजे एकदम टफ आहे. आता आपण जर नोकरीसाठी जातो, मी गेले तुम्ही गेले तुम्ही गेले, तर आपल्याला तुरंत आता म्हणजे दे विल सिलेक्ट अस, दे विल शॉर्टलिस्ट अस, बट फॉर मुस्लिम कम्युनिटी ॲटिट्यूड इज लिटल नेगेटिव्ह. मग असं असताना त्यांना थोडंफार रिझर्वेशनची आज गरज आहे. महाराष्ट्राचा जो प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षणाचा दर्जा आहे तो सध्या थोडा खालावत चालला आहे, म्हणजे जसं 8वीपर्यंत मुलांना पास करणं वगैरे, किंवा अभियांत्रिकी विद्यालय ज्यांना मान्यता मिळाली मान्यता रद्द केलेली असते, त्यामुळे मुलांना खूप नुकसान होतं मुलांचं, तर त्याविषयी तुमचं काय? आता मी स्वतः कॉलेज प्रिन्सिपल, बीएड कॉलेज प्रिन्सिपल, तर बीएड कॉलेजमध्ये आम्ही शिक्षक बनवतो, आणि शिक्षक बनवतो कशासाठी की ते विद्यार्थ्यांना व्यवस्थित ते मोल्डिंग करतील, गाईडिंग करतील, आणि ऑलराऊंड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. सो दॅट इज आर व्ह्यू. सो इफ वी आर अलाउंग द स्टुडंट्स टू पास इन स्टँडर्ड एज, सो दे आर व्हेरी फ्री इन दॅट सेन्स, फ्री टू लिव्ह देअर लाईफ, बट देन द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ रिडिंग, रायटिंग, लिस्निंग, स्पीकिंग, त्याचं जे इंडॉक्ट्रिनेशन किंवा ड्रिलिंग होतं ते होत नाही, त्याच्यामुळे एज्युकेशनचं जे लेवल आहे ते आता कमी कमी होतं. आणि आजकाल मोबाईल वगैरे इंटरनेट वगैरे असल्यामुळे मुलांना आधीच लिहिण्याची सवय नसते, क्रिएटिव्ह थिंकिंग, डायव्हर्स थिंकिंग जे त्यांची कमी असते. तर एज्युकेशन लेवलला जितके बेसिक आपण फॅसिलिटी देऊ शकतो, लेटेस्ट पण पाहिजे, आणि तसंच जुनं जे आहे ते सुद्धा कंटिन्युटी पाहिजे. आणि 8वीपर्यंत आज पास करतात, मग 10वीपर्यंत करून टाका, बिकॉज दॅट विल सेव्ह द होल थिंग. म्हणजे क्लासेस वगैरेचा जो प्रभाव होता तो आता कमी आहे पहिल्यापेक्षा, बट देन विद्यार्थ्यांच्या मानसिक डेव्हलपमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू एकदम इझी असं व्हायला लागतं. आणि ते ग्रांट वगैरे, आता ग्रांट वगैरेचे कसं नॉर्म असतात, त्याला नॅकची एक बॉडी असते,
नॅशनल लेवल आहे, नॅशनल अक्रेडिटेशन कमिटी इज देअर. सो ते वारंवार ते येतात आणि त्या पर्टिक्युलर कॉलेजला 5 वर्षात 2 वर्षात एक भेट देऊन त्यांचं ते इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे बघतात, इन्फ्रास्ट्रक्चर अँड ऑल पॅरामीटर्स, नॉट जस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, इन्फ्रास्ट्रक्चर टीचिंग लेवल देन फॅसिलिटीज, आणि जिथे म्हणजे हे सगळं बरोबर नसेल तिथे ते ग्रांट परत घेण्यात येते. मग त्याच्यामध्ये असं नाही की आज दिलं उद्या घेतलं, तसं नाही, ते स्टडी असतं. तर त्यांना ते ग्रेडिंग वगैरे असतं, 1 स्टार 2 स्टार 3 स्टार. तर जर फॅसिलिटीज नसतील, आता बहुतेक कॉलेज मी स्वतः बघितले की कॉलेज आहेत पुस्तकं नाहीत, मग पुस्तकं आहेत टीचर्स नाही, टीचर्स आहेत तो ओव्हरऑल फॅसिलिटीज आर नॉट देअर. मग तिथे ती ग्रांट दिलेली, त्या ग्रांटमध्ये ते प्रोव्हिजन इज देअर पुस्तकांसाठी इतकं, याच्यासाठी इतकं, पेमेंटसाठी, आणि तसं असूनही जर देत नसतील मग ती ग्रांट त्याची विड्रॉ करायला हवी. पण सगळं जर आहे आणि मग ग्रांट परत द्यायचं होत नाही, बेसिकली ॲज पर रूल पॉलिसी मॅटर्स, वेअर देर इज अ लॅकुना इन द कॉलेज सेटअप, सो दॅट शुड बी स्टडीड अँड देन स्टेप शुड बी टेकन. काश्मीरमध्ये जे 370 कलम लागू होणं किंवा काश्मीरमध्ये सार्वभौम घेण्याच्या पाकिस्तानची जी मागणी आहे, त्याबद्दल ॲज अ कंट्री इन इंडिया कुठे पण कोणत्याही स्टेटला स्पेशल स्टॅटस देऊ नये, दॅट इज माय फर्म व्ह्यू. कारण त्याच्यामुळे कसं त्या एक पर्टिक्युलर एरियाला, म्हणजे त्यांना असं वाटतं की आम्ही ह्या गव्हर्नमेंटचे अंडर नाही, सो दे आर फ्री टू देअर मेक देअर ओन रूल्स अँड लिव्ह देअर ओन लाईफ. इन एनी अदर स्टेट ऑफ आर कंट्री देर इज नो स्पेशल स्टॅटस, सो लाईक एव्हरीबडी इज हॅव युनिफॉर्म रूल्स अँड रेग्युलेशन. देन सर्वसामान्य व्ह्यू जे घेणे तर 1947 आसपास जे आपल्याकडे झालेलं आहे देशामध्ये, माझं एम ए हिस्ट्री आहे स्वतः, तर त्यामुळे एक प्लेबिसाईटचा सिस्टम होता. प्लेबिसाईटचा सिस्टम म्हणजे एक पर्टिक्युलर स्टेट आहे, सगळ्यांचं ओपिनियन घ्या, ओपिनियन घ्या, मग त्यांना ठीक आहे इंडियाला जायचं इंडियाला जा किंवा पाकिस्तानला जायचं तर तिथे जा. तर तो त्यांच्या त्यावेळेस पण झाला असेल, मग त्याचे रिझल्ट काय आहे ते घेऊन मग आजचे जे जाणकार तेव्हापासून ते मॅटर चालूच आहे की इकडं तिकडे पाकिस्तान बोलतो आपलं, आपण बोलतो आपले, तर आजही म्हणजे हे मॅटर नाही असं सेंचुरीजपर्यंत चालेल आणि त्याला कधी ते स्टॉप येणार नाही. मग एक त्याच्यापेक्षा एक प्लेबिसाईट आजही येतं तरी ते बरं, अ प्लेबिसाईट फ्रॉम बोथ द साईड्स, की त्याच्यामुळे लोकांचं एक ओपिनियन आपल्याला कळेल आणि ओपिनियन कळून मग आणि एक अक्रॉस द टेबल बसून की एक पर्टिक्युलर सेक्शन जो पार्ट अपना है वो अपना है, वो काय हो काय, दॅट शुड बी डिमार्केटेड वन्स अँड फॉर ऑल. सध्या गेल्या 2-3 महिन्यात युती किंवा आघाडी याच्याने गोंधळ सध्या जातो, याच्याविषयी माझं फर्म असं मत आहे की हे सगळं लोकांना फसवण्याचे कारस्थान आहे. तर लोकांनी कोणाही पार्टीमधल्या कॅन्डिडेटला त्यांनी मॅन्डेट देऊ नये आणि इंडिपेंडेंट जे कॅन्डिडेट असतील त्याच्यामध्ये एखादा आपला कॅन्डिडेट त्यांनी त्याला प्रचंड मत देऊन त्यांना पुढे घ्यायला पाहिजे. कारण याच्यामुळे त्यांना एक असं एक लेसन मिळेल की बाबा वी कांट प्ले विथ द पीपल्स इमोशन. म्हणजे आज तुम्ही बरोबर आहे कारण तुम्हाला खासदारकी जिंकायची, आज तुम्ही सेपरेट आहे कारण तुम्हाला सगळ्यांना वेगवेगळं खायचं आहे, दॅट इज द व्ह्यू. म्हणजे याच्यामध्ये लोकांची जी भावना आहे, लोकांचे जे मत आहे त्याला काहीच इम्पॉर्टन्स देत नाही. तर अशामुळे जितके पण असे पार्टी आहेत ज्यांची युती वगैरे तुटली आहे त्यांचे सगळ्यांचे कॅन्डिडेट जे त्यांनी लोकांनी विचार करून त्यांना पाडायला पाहिजे आणि इंडिपेंडेंट जे कॅन्डिडेट असतील त्यांना एक मौका द्यायला पाहिजे. निवडून आल्यानंतर आमदार निधीच्या वितरणामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी किंवा तुमचे जे काही निर्णय तुम्ही घ्याल त्यामध्ये लोकांचा सहभाग किंवा जनसंपर्क तुम्ही कितपत घ्याल याविषयी नाही, आजपर्यंत जे पण काम मी केलं समाजात त्याच्यासाठी कोणाकडे कोणत्याही व्यक्तीकडनं 1 रुपया मी चार्ज केलेला नाही आहे. फॉर एनी काइंड ऑफ वर्क, फॉर एनीथिंग, इवन कचोऱ्याचा इतका मोठा रस्ता आपण जर बनवला आहे तर त्याच्यामध्ये पण 1 रुपयाचं आपलं देवाणघेवाण कोणाचीच नाही आहे. तर माझं असं म्हणणं आहे की दे शुड बी टोटल ट्रान्सपरन्सी आणि जे काही आमदार निधीतनं होत आहे किंवा जे पण कार्य होतं ते डेली वेबसाईटवर पाहिजेच, लेट द पीपल सी. म्हणजे आज समजा एखादा प्रोजेक्ट पास होतो त्याचे टेंडर असेल तर टेंडर पास होण्यापासून टोटली जी प्रोसिजर ती ट्रान्सपरन्सीवर एकदम वेबसाईटवर असायला पाहिजे. ईच रुपी शुड बी अकाउंटेड फॉर अँड इट शुड बी इन द पब्लिक डोमेन, लेट द पीपल सी व्हॉट इज देअर टू हाईड. आणि कोणताही टेंडर पास करताना किंवा कोणताही प्रोजेक्ट नवीन घेताना, कोणताही मेजर डिसिजन किंवा इव्हन छोटा डिसिजन घेताना पब्लिक ओपिनियन घेणे हे गरजेचं आहे. सो वाय नॉट पुट इट इन द पब्लिक डोमेन, टेक देअर ओपिनियन वेदर इट्स येस नो वॉट एव्हर अँड देन डू वॉट एव्हर यू हॅव टू डू. द डायरेक्टली इट शुड नॉट बी कमिंग फ्रॉम एनिवेअर टॉप और नायदर इन द MLA लेवल की आज मैंने सोचा ये रोड बना देना, नहीं, देयर शुड बी अ पब्लिक ओपिनियन फॉर दैट बिकॉज दिस इज डेमोक्रेसी. पण छान वाटलं तुमच्याशी बोलून, तुमचे जे व्ह्यू आहेत तुमच्या समाजाबद्दल.
तर ते अजून खरंच खूप बरं वाटतं आहे. तर आपण आपल्याला संपवूया. नमस्कार.